माननीय मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे, मुख्यमंत्री महोदय जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचारांच्या टोळीवर, किती दिवस तू फोडणार आपणच आपल्या पोळीवर। आला करोना घर भरोना हीच तुमची नीती ठरली, यशवंत म्हणतो मी तर माझ्या मातोश्रीची जोळी भरली, कुणी घडीवर कुणी गाडीवर कोट्यावधीचा वाढला वावर, जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचारांच्या टोळीवर। करोना लाटेत करोडोचे भरले गल्ले, मरणाऱ्यांचे टाहो मात्र नाही तुमच्या कानी पडले, ताव मारत राहिला तुम्ही कोविड सेंटरच्या मलाईवर, जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर। अडीच वर्षाच्या कारकिर्दीत मंत्रालय हे पडले ओस, नातेवाईकांच्या हिताची काही जणांना भारी हौस, शेतकरी आणि कष्टकरी सोडला तुम्ही वाऱ्यावर, जमलंच तर तुटून पडा ना एकदा तरी भ्रष्टाचाऱ्यांवर। लोड शेडिंगने वाजले बारा, वीज बिल वसुलीचा तुघलकी फेरा, उभं शिवार जळताय पाण्या वाचून घोड भर, जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर। संपामुळे 3 महिने बंद पडली लाल परी, हजारो कर्मचाऱ्यांची वाळून गेली शिदोरी, तरीही फरक नाही पडला तुमच्या मंत्री परबांवर, जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर। तुमच्या नाकर्तेपणामुळे गेले ओबीसी आरक्षण, वर्ष झालं तरी सुरू फक्त तुमचं सर्वेक्षण, वंचित ओबीसी बांधव उपेक्षित आता आहेत राज्यभर, जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळीवर। दलित आदिवासींच्या प्रश्नाकडे तुमचा कायम काना डोळा, खावटी अनुदान योजना ही उडवून गेला तुमचाच कावळा, जमलंच तर लक्ष द्या ना कुपोषितांच्या पोषणावर, जमलंच तर तुटून पडा ना भ्रष्टाचाऱ्यांच्या तुळीवर। अरे आमच्यावर काय तुटून पडता, असेल हिंमत तर भ्रष्टाचारावर तुटून पडा, पण ती हिंमत तुमच्यामध्ये नाही आहे, आणि म्हणून भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आता आम्ही लढा पुकारलाय। भारतीय जनता पार्टी मैदानात आहे, ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेला तुम्ही खोदून खोदून खाल्लं, ज्या प्रकारे या ठिकाणी भ्रष्टाचाराचा डोंगर उभा केला आणि महापालिकेला पोखरलं, ज्या प्रकारे गरीब मुंबईकरांच्या हक्काचा पैसा तुम्ही लुबाडला, ज्या प्रकारे 24 महिन्यामध्ये 38 प्रॉपर्टी तुम्ही तयार केल्या, ज्या प्रकारे सामान्य माणसाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, भारतीय जनता पार्टी त्या सामान्य माणसाचा आवाज बनून आता मैदानात उतरली आहे। बंधू भगिनींनो, मुंबईची निवडणूक महत्वाची आहे, ती या करता नाही की आपल्याला कोणाला तरी महापौर बनायचं आहे, कोणाला तरी खुर्ची द्यायची आहे, मुंबईची निवडणूक महत्वाची आहे कारण आपल्याला मुंबईकरांकरता संघर्ष करायचा आहे। ही मुंबई मुंबईकरांची आहे, त्या मुंबईकरांना पुन्हा ही परत करायची आहे। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून ही मुंबई आम्ही शिवसेनेच्या हाती दिली होती, आणि आम्हाला आनंद आहे, त्या काळामध्ये आम्हालाही वाटायचं की खऱ्या अर्थानं इथं भगवं राज्य आहे, पण बंधू भगिनींनो आता ती शिवसेना ही राहिली नाही, ते राज्यही राहिलं नाही, आता या ठिकाणी मुंबईला लुटण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे, आणि म्हणून आता लढाई मुंबईच्या स्वातंत्र्याची, आता मुंबईच्या स्वातंत्र्याची म्हटल्याबरोबर यांचे पोपट म्हणतील बघा आम्ही म्हणत होतो मुंबईला हे तोडणार महाराष्ट्रापासून वेगळं करणार, अरे कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची, ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि अजन्म महाराष्ट्राची राहील, पण हे भावनिक गोष्टी बोलून तुम्ही या मुंबईतल्या मराठी माणसाला जे लुबाडलेलं आहे आता या पुढे हे चालणार नाही। बंधू भगिनींनो, ज्या प्रकारे मुंबईस संयुक्त महाराष्ट्राची लढाई लढली गेली, आता तसाच मुंबईला माफियाच्या हातातून लुट
लूटमार करणाऱ्यांच्या हातातून या ठिकाणी काढायचा आहे. आणि खऱ्या मुंबईकरांना, खऱ्या मराठी माणसाला, खरा हिंदुत्व सांगणाऱ्या या संपूर्ण जनाजनाला ही मुंबई सोपवायची आहे. आणि म्हणून तुम्हाला एवढंच आव्हान करतो, महाराष्ट्र दिनी सज्ज व्हा आणि लढण्याकरता तयार व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की, भारत माता की.